तर मी जान्हवी पाटील आणि आत्ता आपण आहोत बॉईज थ्रीच्या टीमसोबत, म्हणजेच विदुला आपल्यासोबत आहे, सुमंत आणि पार्थ आणि प्रतीक. तरी आपलं दैनिक बोंबाबोममध्ये खूप खूप स्वागत सगळ्यांचं. दैनिक बोंबाबोम मस्त आहे, आवडलं ना मला. तर बॉईज थ्री आता घेऊन येतोय आपण, काय सांगाल त्याबद्दल? जेव्हा कळलं फर्स्ट टाईम आपल्याला, काय म्हणजे काय होती प्रतिक्रिया? रिॲक्शन तर अशीच होती की बॉईज वन आणि टूला 4 वर्ष झाली होती आणि आम्हाला पण आम्ही पण वाट बघत होतो की कधी बॉईज थ्री रेडी होतो आहे किंवा त्याची स्क्रिप्ट आमच्यापर्यंत येते आहे. आणि मला आठवतं आहे की स्क्रिप्ट रिडिंगच्या दिवशी पार्थ प्रतीक एकत्र येत होते आणि त्यांना 1.5 तास उशीर झाला होता आणि त्यांची पनिशमेंट त्यांना आज पण भोगावी लागते कारण त्यांना एवढे टोमणे पडतात त्याच्यावरनं आणि की त्यांचं टायमिंग आणि ह्याचं वगैरे. म्हणजे आता त्यात असं की त्यात त्यांनी मला पण ओढले कारण त्यात त्यांच्याबरोबरच मी राहतो तर ते एक हां. आणि रिअलमध्ये मी कंप्लेंट नाही करत, ते फिल्ममध्ये थोडं कंप्लेंट करायचं आधी, पण रिअलमध्ये मी कंप्लेंट नाही करत. आणि बॉईज थ्री आता 4 वर्षानंतर येतो आहे तर आम्ही पण जेवढी वाट बघतो होपफुली प्रेक्षक पण तेवढीच वाट बघत होते आणि 16 सप्टेंबरला पिक्चर येतो आहे तर तुम्हाला नक्की एक फरक जाणवेल, पण तुम्हाला नक्की ते आठवण आणि तुम्हाला एक नॉस्टॅल्जिया पण क्रिएट होईल की बॉईज जो बॉईज 1 आणि 2 मध्ये होता. तरी ढुंग्या धैर्याची जोडी तर अशी गाजलेली आहे पूर्ण महाराष्ट्रात, काय महाराष्ट्राच्या बाहेर पण तेवढीच गाजलेली आहे. तर तुम्ही काय सांगाल, काय वाटलं जेव्हा फर्स्ट टाइम येणार होता, कळलं आपल्याला स्क्रिप्ट बघितली किंवा तुम्ही, तेव्हा काय वाटलं? तेव्हा सेम आमचं पण होतं की यार, म्हणजे फर्स्ट हिट झाला मग सेकंड अनाऊन्स झाला, सो सेकंड सक्सेस पार्टीला थर्ड अनाऊन्स झाला. आणि थर्डचं ॲक्च्युली झालं असं की आम्ही 2 दा शूट करायला गेलो आणि करता करता राहिलो कारण लॉकडाऊन पडला. सो आम्ही दरवेळेला आम्ही करायला जायचो आणि ते थांबायचो. आम्ही आम्ही खूप एक्साईट झालो की यार आपण कधी एकदा करतोय शूट, आणि फायनली ते करायला मिळालं. आणि स्टोरी ऐकल्यावर खूप भारी वाटलेलं ॲक्च्युली, कारण खूप ॲक्च्युली लॉजिकल आणि लिनियर स्टोरी होती की ह्याच्यामध्ये लिनियर टाईमलाईन चालली की जे पहिल्यामध्ये घडलं त्याच्या त्याला लिनियरली धरून सेकंड घडला मग थर्ड घडला. सो ते आम्ही काही लिनियर त्याचं चेंज नाही केलं की वेगळं काहीतरी मध्ये, सो आम्ही एकाच ह्यांनी चालत गेलो पूर्ण 3 च्या 3. सो होपफुली तो लॉजिकली लोकांना पटेल सुद्धा, म्हणजे 1 जसं लोक म्हणतात की 1ची स्टोरी लोकांना खूप आवडते, सो तशी 3ची स्टोरी म्हणून खूप आवडेल. बाकी म्हणजे कॉमिक आहेच सगळं आहेच, पण 3 त्यांना स्टोरी म्हणून अजून आवडेल असं वाटतंय. हो आयडिया होती की नेहमी तीच मजा करतो, परत जसं सुमन बोलला की आम्ही लेट आलो त्यामुळे आम्हाला एवढी मजा नाही आली त्या रिडिंगला, त्यानंतरच्या रिडिंगला आली मजा. पण थोडं कुठेतरी असं वाटत होतं की वा यावेळेस काहीतरी वेगळं आहे, ट्रॅव्हल फिल्म आहे. बॉईज 2च्या वेळेस आम्ही लडाखला केलं शूट, तेव्हाच खूप भारी वाटलेलं कारण थकून गेलेलो आता कॉलेज आणि शाळामध्ये शूट करून. बाहेर गेलो की छान वाटलं शूट करून, अरे फिरायला पण मिळतं आहे, शूट पण होतं आहे. त्यामुळे जेव्हा कळलं ट्रॅव्हल फिल्म आहे, कर्नाटकामध्ये बीच वगैरे असं असणार आहे, सगळं शूट होणार आहे, मजा आलेली तेव्हा ऐकून. आता बॉईज 3 मध्ये आपण बघतोय मुदुला आली, आमच्या बॉईजला आता एक गर्ल भेटली आहे फायनली. तर बघतोय आपण तुझी जी आपण भूमिका बघतोय, एक भन्नाट भूमिका, राऊडी मुलगी दिसतीये. आणि आता आमच्या बॉईजला गप्पा करायला आमची गर्ल पण आली आहे, त्याबद्दल काय सांगशील? तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? माझी जी भूमिका आहे तिचं नाव कीर्ती आहे, ती मुळात कोल्हापूरची दाखवलेली आहे आणि मी पण कोल्हापूरची आहे, त्यामुळे मला ती भूमिका करताना खूप छान वाटलं. आणि कारण कोल्हापुरी भाषा ही माझ्या ओळखीची होती, सवयीची नव्हती खरं तर, ओळखीची होती, त्यामुळं ती सवय करायला लागली मला भाषेची, पण मजा आली. आणि जसं तू आता म्हणालीस की मुलांना गप्प करायला आलेली आहे, कारण जेव्हा पहिलं रिडिंग झालं तेव्हा मला हे तिघं पण म्हणाले होते की कॅरेक्टर खूप छान आहे, खूप म्हणजे यु नो डॉमिनंट आहे. सो आता हे करताना म्हटलं वर्कशॉपमध्ये तुझी वाट लागणार आहे, कारण आम्ही 2 वर्ष केलं आहे, आता तू बघ तुला डायरेक्ट 3रा द्यायचं आहे. सो त्यामुळे ह्यांनी मला खूप घाबरवलं होतं, पण खरं तर ह्यांनी त्यांच्या बॉईज 1 आणि बॉईज 2ची एनर्जी मला दिली त्या वर्कशॉपमध्ये, त्यामुळे बॉईज 3 खूप छान एनर्जी वाईज मी मॅच करू शकले. जसं की बघतोय बॉईजमध्ये आमच्या बॉईजने खूप त्रास दिला आहे, खूप म्हणजे खूप त्रास दिला आहे सगळ्यांना, पण तेवढेच ते गोड पण आहेत. तर त्यांनी सेटवर कधी त्रास वगैरे दिला का? नाही असं त्रास वगैरे कधी नाही, तेवढेच गोड आणि शांत सोजवळ. खूप त्रास दिला आम्ही,
खूप त्रास, म्हणजे सकाळी आम्ही हिची वॅनिटी लॉक करायचो, मग हिच्या मेकअप मॅनला किडनॅप करून ठेवलं होतं. खूप त्रास दिला. खूप ते काम करायचेच नाही, तर त्रास द्यायचे. हो हो, आम्ही खूप त्रास दिला आणि त्यामुळे बॉईज त्रास झाला. ए ऐका ना जोक यार, आम्ही खूप त्रास दिला म्हणून आम्ही बॉईज त्रास केला. स्पॅनिश स्पॅनिश मूवी होता, स्पॅनिश जोक. ठीक आहे ठीक आहे, चालू असतात एवढे जोक. तर शेवटी कबीरला सहन केलंय तुम्ही. बरं ठीक आहे, मी विषय चेंज करते. तर विदूला येणारे जेव्हा कळलं तेव्हा माहिती होतं का ही कोण आहे काय? बघितलं होतं, कारण टी व्ही माझे वडील बघायचे ती सिरियल, आणि मला सिरियलचा ॲक्च्युली एवढा इंटरेस्ट नसतो, म्हणून मी असं मध्ये आता म्हणजे ॲक्च्युली तिला बघितलं होतं, पण ही जेव्हा समोर आली तेव्हा मला लगेच असं क्लिक नाही झालं की अरे हीच ती, हीच ती सिद्धी जी लोकांना आवडते, असं क्लिक नाही झालं मला. पण ते सांगितल्यानंतर मग मी असं खूप विचार केला की अच्छा हीच आहे, ओके ओके. असे माझ्या घरी पण तेच आजी आजोबा बघत होते, आणि त्या मी जेवता जेवता एकदा बघितलं, अरे काय बघताय वगैरे. मला बोर होतं यार घरी, हे सिरियल वगैरे बघतात मला बोर होतं, आणि मी तेव्हा बघितलेलं तिला. आणि जेव्हा ती पहिल्यांदा ऑफिसला आलेली तेव्हा मला झालं अरे कुठे बघितलं हिला, कुठे बघितलं. नंतर मग मला क्लिक झालं अरे हीच ती सिद्धी जी कीर्ती जी लपती पळती त्रास देती तीच ती. तर तू जेव्हा पहिल्यांदा यांना भेटलीस तेव्हा काय चांगलं वेलकमिंग केलं की ठीक आहे कोणतरी आलंय नवीन? नाही, कबीर म्हणजे सुमननं खूप छान केलं, हे तर लेट आले, हे तर लेट आले, त्यामुळे ह्याला ह्याला छान भेटले, ह्याच्याशी छान ओळख झाली, आणि त्याच्यानंतर यांना भेटले, मग काय नाही छान होते तिघ जण आल्याले आमच्या तिघांना असं शेजारी म्हणजे छान होते आहेत. आम्हाला असं उभं केलं तिघांना एकत्र, मग तेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, मग आम्हाला ऑफिसमध्ये हाईटसाठी उभं केलेलं, आणि मग तेव्हा मग आम्हाला ऑफिसमध्ये आम्ही चौघं जण होतो, मग तेव्हा आमची छान ओळख झाली, आणि मी काय नाही मजा आली. आमचे बॉईज हाईटने कमी असले तरी मनाने मोठे आहेत खूप. हाईट छोटी पण फाईट मोठी आहे. संधी सोडायची नाही ना, छान डायलॉग लिहिले ऋषिकेश, मग कोळी सरांनी लिहिले आपण घेऊन राहायचं, मग असं कसं छान छान. जसं की बघतोय आपण बॉयज आणि बॉयज टू मध्ये पण चांगलाच धुमाकूळ घातला आमच्या ढुंग्या धैर्याने, आम्हाला थ्री मध्ये वेगळं काय बघायला भेटेल की तेच परत? थ्री मध्ये ऍक्च्युली मी कबीरचा रोल केलाय, थोडं वेगळं बघायला मिळेल. नवीन होतं काय? मी पण ढुंग्याचा रोल केलाय, मजा आली खूप छान वाटलं. ग्रेसचा केलाय, ग्रेसचा. ग्रेस ग्रेस आठवली नाही का आता परत की आता आठवली ना हे काय? आठवते ती लोकांना जास्त आठवते ऍक्च्युली माझ्यापेक्षा. मला आज पण मेसेज येतात की ग्रेस कुठे आहे, ग्रेस कुठे आहे. आता आमची विदूला आली आहे, ग्रेस आता थोड्या वेळ साईडला ठेवा म्हणणार. ठीक आहे, तर आपण बघतोय आता एक ओव्हरऑल मूवी बद्दल किंवा चित्रपटाबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना की 16 सप्टेंबरला आपला मूवी येतोय. आता 4 वर्षानंतर आम्ही फिल्म घेऊन येतोय, तर 4 वर्ष आम्ही ऑब्व्हियसली काहीतरी मेहनत घेतली असेल, आणि ॲक्च्युली आम्ही हाच प्रयत्न केला आहे की बॉईज 1 आणि 2 पेक्षा खूप जास्त अपग्रेडेड आणि खूप जास्त ग्रँड लेवलला बॉईज 3 झाला पाहिजे. आणि स्टोरी वाईज कास्ट वाईज तुम्ही बघितलं असेल फिल्ममध्ये, समीर चौगुले सर पण आहेत, गिरीश कुलकर्णी सर, ओमकार भोजने परत आहेतच, समीर धर्माधिकारी सर आहेत, बप्पा जोशी आहेत, आणि मोठी स्टारकास्ट आहे. आणि कर्नाटकाला आम्ही शूट केलेलं आहे, तर बॉईज 2 आम्ही नॉर्थ साईडला गेलो होतो, ह्यावेळेस आम्ही साऊथ साईडला चाललो आहे. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आम्ही अपग्रेड करायचा खूप प्रयत्न केलेला आहे, आणि त्यामुळेच आम्ही एवढा वेळ घेतलेला आहे, पण होपफुली तो वेळ आणि ती वाट जी लोकांनी आणि आम्ही पण बघितली आहे ती 16 सप्टेंबरला लोकं भरून काढतील आणि ते लोकांना खूप आवडेल. थँक्यू. ओके, आता आपण या पॅन्डेमिकमध्ये जे सगळ्यांनीच मिस केलं ते म्हणजे ट्रॅव्हल आणि फिल्म बघणं, हे दोन्ही जर तुम्हाला एकत्रित अनुभवायचं असेल तर 16 तारखेला बॉईज 3 येतो आहे, ट्रॅव्हल फिल्म आहे, कर्नाटकाची खूप छान ट्रीप बॉईजसोबत तुम्हाला करता येईल, आणि ती बॉईज 1 बॉईज 2ची धमाल मस्ती आहेच, बॉईज 1 बॉईज 2 सारखीच सुंदर गाणी आहेत, सुंदर स्टोरी आहे, प्लस कर्नाटक आणि
नेचर आहे, सो तुम्हाला नक्की आवडेल. 150 ते 250 रुपयामध्ये जर तुम्हाला कर्नाटकची अख्खी ट्रिप करायची असेल तर 16 सप्टेंबरला बॉईज 3 नक्की बघा. नॅशनल सिनेमा डे जाहीर केलेला आहे, सो त्यामुळे तुम्हाला आय थिंक 75 रुपयात पण सिनेमा बघता येणार आहे. तर मग 3 वेळा बघा एकाच दिवस. हां, झुंबड करा एकदम आणि बॉईज 3 बघा 16 सप्टेंबरला. थँक्यू. आता मी काय बोलू, सगळं बोलून तुमचं झालेलं आहे. मला असं वाटतं फक्त की लॉकडाऊननंतर आपण शिफ्ट झालो आहे OTT वर आणि याच्यावर, तर मला सांगायचं की बॉईज 3 हा OTT वर 6 महिने 7 महिने येणार नाही. येणार की नाही हे पण आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे तुम्ही थिएटर्समध्ये जाऊनच बॉईज 3 बघा. आणि लोकांनी खूप वाट बघितली आहे, जवळपास 4 वर्षानंतर येतो आहे, सो खूप मजा येणार आहे तुम्हाला. नक्की बघा बॉईज 3. तरी आपल्या सर्वांना पुढच्या आपल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आम्ही दैनिक बोंबाबोंबचे प्रेक्षक, आमचे सगळे प्रेक्षक जाऊन बघतील मी अशी होप देते. धन्यवाद, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.